हे बघा, हे 324 रुपये डझन आहे, 27 रुपयाला एक जाती. परत आला त्याचे 288 रुपये डझन, 24 रुपयाला एक बसती. हे 264, हे पण पूर्ण कॉपर आहे, मेटल आहे, नो प्लॅस्टिक नो कुछ. हे बघा पूर्ण मेटल बॉडी, 264, 22.5 रुपयाची राखी आहे फक्त, 366 रुपये डझन. हे पण नवीन आहे, म्हणजे 87 रुपयाची एक राखी आहे. हे बाहेर तुम्हाला मार्केटला 150 रुपयाला कोण पण विकत घेईल. दरवर्षी आमच्या कसं 7,000-8,000 व्हरायटी असतात, यावर्षी 10,000 व्हरायटी आपल्या पाशी. नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. बहीण भावांच्या नात्यातील गोडवा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. पुढच्या आठवड्यात म्हणजेच 30 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि याच सणानिमित्त बाजारात वेगवेगळ्या व्हरायटीजच्या राख्या आलेल्या आहेत. अगदी कार्टूनपासून, म्हणजे लहान मुलांना ज्या कार्टूनच्या राख्या आवडतात त्यापासून ते मोठ्या मुलांपर्यंत अशा एकदम एव्हेंजर्स किंवा काही हॉलिवूडच्या ज्या राख्या असतील तशा राख्या देखील मार्केटमध्ये आल्या आहेत. तर आज मी आलेली आहे पुण्यातील होलसेल मार्केट असलेल्या रविवार पेठेत. तर आपण नेमकं राख्यांच्या कोणत्या व्हरायटीज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आपण आता आलेलो आहोत रविवार पेठेतील श्री पद्मश्री या राख्यांच्या दुकानामध्ये. आपण जर बघितलं तर इथे खूप साऱ्या राख्यांच्या व्हरायटीज आपल्याला दिसत आहेत आणि आपल्यासोबत दुकानाचे जे ओनर आहेत सागर सर ते आहेत. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सर, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. सर, काय सांगाल यावर्षी राख्यांमध्ये काय वेगळेपण आहे किंवा कोणकोणत्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत? राख्यामध्ये तर आपल्यापाशी भरपूर व्हरायटी आहेत यावर्षी, तर म्हणजे दरवर्षीपेक्षा जास्त आमच्यापाशी यावर्षी व्हरायटी आहेत. म्हणजे दरवर्षी आमच्या कसं 7,000-8,000 व्हरायटी असतात, यावर्षी 10,000 व्हरायटी आपल्यापाशी. दोरीमध्ये कमीत कमी 1-2-3 हजार व्हरायटी आपल्यापाशी. लहान मुलांचं कार्टून म्हणलं, कार्टूनमध्ये तर रनिंग आयटम छोटा भीम आहे, नवीन आलेला आता ट्रेंडिंग आयटम म्हणलं तर तो युनिकॉर्न आणि पेपा पिग, हे दोन आयटम ट्रेंडिंग आहेत. बाकीचे तर रेग्युलर आहेतच, स्पायडरमॅन वगैरे, बेंटेन वगैरे. म्हणजे लहान मुलांना जे आवडतं, जे आकर्षणाचं केंद्र आहे लहान मुलांचं, त्या बऱ्याचशा व्हरायटी तुमच्याकडे आहेत. कमीत कमी 1,000-2,000 व्हरायटी मिळून जातील तुम्हाला. आणि सर, ह्या ज्या राख्या आहेत तर याची किंमत काय आहे, म्हणजे किती पासून सुरू होत आहेत, किती पर्यंतच्या आहेत? कमीत कमी साधारणतः 69 रुपये डझन पासून राखी आहे. अच्छा, 69 म्हणजे 6 रुपये पासून एक राखी आहे कार्टूनची, लहान मुलांची म्हणलं तर पार 6 रुपये पासून डायरेक्ट 100 रुपये पर्यंत. म्हणजे भरपूर व्हरायटी, 500-600 व्हरायटी कार्टून आहेत एवढे, म्हणजे वेगवेगळे. म्हणजे यामध्ये लाइटिंगच्या राख्या आहेत त्यांची काय? लाईटची कमीत कमी 15 रुपये पासून लाईटची राखी, कमीत कमी 180 रुपये डझन. नंतर 312 रुपये डझन, म्हणजे 26 रुपयाला एक झाली. नंतर 548-38 रुपयाला एक झाली. असं 50-60-70-80-90-100 पर्यंतची रेंज आहे. हे बघा, आता नवीन मध्ये मार्केटमध्ये म्हणलं तर आता कस्टमरला नवीन पाहिजे फक्त, दरवर्षी कसं वेगवेगळं होऊन जाते. आता हे नवीन काढलंय आम्ही, हे पूर्ण बॉल आहे स्टोन मधला, मध्ये कृष्णा नाव आहे, असं अँटिक पीस आहे एकदम, आणि एक डझनचा बॉक्स आहे पूर्ण आणि एकदम स्वस्त आहे. हे बघा ना, लुक पण बघा, फिनिशिंग बघा. आपण जर पूर्ण अँटिक आहे या राखीचं फिनिशिंग किंवा याचं जे लुक आहे, म्हणजे जी मोठी मुलं आहे, जे ऑफिशियली वर्किंग वाली लोक आहेत त्यांच्यासाठी खूपच सुंदर अशी ही राखी आहे आपण जर इथे पाहिलं तर. आणि इथे मी म्हणजे अजून बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत, तर मग आम्हाला दुसरी पण एखादी राखी दाखवाल. हे मोठ्यांसाठी बघा, हे पण नवीन आहे, पूर्ण कॉपर आहे, ह्याचा कलर वगैरे काही जाणार नाही. या राख्यांची किंमत काय आहे? ह्या राख्यांची किंमत कमीत कमी 300 रुपये डझन, म्हणजे 25 रुपयाला एक झाली. मार्केटमध्ये 50 रुपये, रिटेल शॉपमध्ये गेलो तर एवढा स्वस्त किमतीत जो रॉयल लुक या राख्यांचा आहे, खरंच म्हणजे बघण्यासारखा आहे आणि हातात शोभून दिसेल अशा प्रकारच्या राख्या इथे उपलब्ध आहेत. हे बघा, हे 324 रुपये डझन आहे, 27 रुपयाला एक जाती. परत आला त्याचे 288 रुपये डझन, 24 रुपयाला एक बसती. हे 264, हे पण पूर्ण कॉपर आहे, मेटल आहे, नो प्लॅस्टिक नो कुछ. हे बघा पूर्ण मेटल बॉडी, हे स्वस्त आहे, 264, 22.5 रुपयाची राखी आहे फक्त. हे बघा, हे पण 22.5 रुपयाची राखी आहे. असं मनीमध्ये भरपूर जणांना पाहिजे असतं, जास्त दिवस हातात राहतं ना. हे पण मनीमध्ये पण आपल्यापाशी 4-5 ह्याच्यात स्वस्तिक वगैरे, असं पण स्वस्तिकची पण असते ह्याच्यात. हे बघा, हे परत, हे पण 366 रुपये डझन, हे पण नवीन आहे. हे बघा, हे पण नवीन आले गणपतीमध्ये, यावर्षी जे नवीन गणपती, जास्त देवांच्या राख्या जास्त चालतात, ओम गणपती, परत झालं तर स्वस्तिक, पुन्हा हे पण डिझाईन काढले आपण.
सर, यावर्षीचं युनिक कलेक्शन कोणतं आहे तुमच्याकडे, म्हणजे ज्या लेटेस्ट कलेक्शन जे आत्ताच आले ते आम्हाला दाखवता का? हे आपल्यापाशी युनिक म्हणलं तर नवीन यावर्षी म्हणलं तर हे पूर्ण कॉपरमध्ये आले. हे बघा, ते पूर्ण आम्ही कसं बनवलंय, कॉपर आहे साईडनं, मध्ये रुद्राक्ष ओरिजिनल एकदम, आणि एक दर्डनची एक डब्बी, बाकी ह्या 12 राखी आहेत, 228 ला 12, 19 रुपयाची एक. कस्टमर घेताना 6 नाही द्यायचे कस्टमरला, एक डझन देऊन टाकायचे. आपला सेल पण होतो आणि हे पण होऊन जातं ना, आणि स्वस्त पण भेटून जाते कस्टमरला. एक डझनची पूर्ण हे नवीन सेक्शन आहे, हे डब्बे मध्ये एक एक डझनची पॅकिंग आहे. आणि खरोखरच म्हणजे ते रुद्राक्ष वगैरे जे आहे ते बऱ्याच जणांचा आवडीचा भाग आहे तो, म्हणजे जास्त रुद्राक्ष म्हणजे प्रत्येक राखीत रुद्राक्ष लागतोच. आणि कुठलीही बहीण तिचं पहिलं असतं की रुद्राक्ष वाली राखी दाखवा, नाही रुद्राक्ष प्रत्येक राखीत असतोच. खरंच खूप युनिक आणि सुंदर कलेक्शन आहे हे राख्यांचं जे आपण आता बघतोय. आणि खरोखरच म्हणजे इथे आल्यावर कोणी कुठलीच बहीण नाराज होऊन नाही जाणार, आपल्या भावाला जी आवडीची राखी आहे ती तिला इथे सहजपणे उपलब्ध होईल, असं सुंदर कलेक्शन इथे उपलब्ध आहे. तर काही काही बहिणींना राख्या सुंदर हव्या असतात, मग त्याची प्राईस रेंज त्या किती किमतीची आहे ते महत्त्वाचं नसतं, तर हाय प्राईस रेंजमध्ये किमतीत आपल्याकडे कोणत्या राख्या उपलब्ध आहेत? आता कसं सगळं आपण आतापर्यंत रेग्युलर बघितलं, 5, 6, 7, 8 रुपये रेंजची राखी, कोणाकोणाला कसं 50-100 वाली पण राखी पाहिजे असते. त्यामध्ये पण आपण नवीन डिझाईन काढले, हे बघा 684 रुपये डझन, म्हणजे 87 रुपयाची एक राखी. हे बाहेर तुम्हाला मार्केटला 150-150 रुपयाला कोण पण विकत घेईल. आणि यामध्ये लेअरिंग केलं आहे डायमंड किंवा जे गोल्डन कलर आहे वरून, खरंच म्हणजे सुंदर आहे. आणि हे म्हणजे टिकाऊ राख्या एकंदरीत, स्टोन कसे चांगले आहेत, एडी स्टोन म्हणतो आम्ही याला, पूर्ण स्टोन आहेत ना, एडी स्टोन म्हणजे अमेरिकन डायमंड. त्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे, हे बघा हा गणपती नवीन आला आहे, हे बघा पूर्ण हातावर वर्क केलेला, म्हणजे हँडमेड राख्या आहे. हँडमेड राखी अशी डिझाईन बनवणं खरं तर अवघड आहे, पण त्यांनी सुंदर डिझाईन बनवले कारागिरीने. बघा आणि गिराईकांच्या खरंच मागण्या राहतात का तेवढ्या, म्हणजे या ज्या व्हरायटीज आहेत तर या नेहमी विक्री होते का या राखी? हा, कोणाकोणाला कसं 100-200 पण आता सोसायटी वगैरे, आता बाहेर साईडला सोसायटी मध्ये चांगलीच घेतात, 100-200 राखी द्या म्हणतात, मग त्यासाठी हे लागतंच आम्हाला, ठेवावंच लागतं, म्हणजे विक्री आहे या राख्यांची एकंदरीत. हे बघा हे पण नवीन आहे गणपतीमध्ये, खूपच सुंदर आणि हातात शोभतील अशा या राख्या आहेत. हे बघा परत हे बॉक्स पॅकिंग बघा, एकदम सुंदर पॅकिंग वगैरे. आपण जर पाहिलं तर एकदम कलरफुल हातात शोभतील अशा या राख्या आहेत इथे, म्हणजे भाऊ हा बहिणीसोबत नाराज राहूच शकत नाही या इतक्या सुंदर राख्या बघितल्यानंतर. हे बघा हे पण नवीन काढले आम्ही यावर्षी, 4 पीसची पॅकिंग आहे, 1 डझनचा बॉक्स आहे, असे 3 पॅकेट आहेत 4-4 चे, हे पण नवीन आहे. हे बघा परत झालं, खरंच छान आहेत या राख्या खूप. पण बघा असं कलर कॉम्बिनेशन मध्ये पण काढलं, हे रेड कलर, आता हे मिक्स कलर मध्ये, आणि ह्याची बॉक्सची फिनिशिंग बघा, हे बॉक्स बघा पूर्ण अँटिक पद्धतीचा बॉक्स आहे खरंच. आणि मुलींची चॉईस म्हटलं की थोडं कलरफुल दाखवा किंवा कलरफुल राख्या त्यांना जास्त पसंत पडतात. आणि कार्ड पण आपण जर बघितलं तर त्याच्यावर पण त्यांनी लिहिलेलं आहे एक बंधन रिश्तो का, म्हणजे खरंच हे जेव्हा आपण ताटात ठेवू ओवाळणीच्या तेव्हा जो लुक येणार आहे किंवा तो ती जी मुवमेंट असेल फोटो कॅप्चरिंगची खरोखरच खूप सुंदर असेल. हे बघा आता सध्या ट्रेंडला म्हणलं तर हे ईबी लाय म्हणून एक राखी आले, म्हणजे नजर लागून आपल्या भावाला नजर लागून असं आपण, हा खरंच आपण जर बघितलं तर हा मार्केटमध्ये ह्याबद्दलचे ब्रासलेट्स पण खूप अवेलेबल झालेले आहेत आता. आणि ही राखी म्हणजे ही भाऊ तर कधी काढणारच नाही जर नजरबंदीची राखी कधी, आणि ते आणि पूर्ण मनी मध्ये असं कलर वगैरे काय जाणार नाही, जास्त दिवस हातात राहील ब्रासलेट टाइप, म्हणजे हे असं राखी सारखं नाहीये पण रेग्युलर घालेल भाऊ अशी ती राखी आहे, अगदी ब्रासलेट सारखीच दिसते. आणि त्याच्यात जी आता ट्रेंड मध्ये आहे इविलाय म्हणतो आपण याला, ट्रेंड त्याचाच चालू सध्या अगदी, म्हणजे खरंच आता जे ट्रेंड जे फॉलो करत आहेत बहिणी त्या बहिणींसाठी म्हणजे अतिशय सुंदर इथे व्हरायटीज अवेलेबल आहेत. ट्रेंड असो, चॉईस असो, कलर असो, सगळ्या प्रकारच्या राख्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जर आपण बघितलं तर बाजारात वेगवेगळे ट्रेंड येत आहेत आणि त्यातलाच एक ट्रेंड म्हणजे भैया भाभी हा ट्रेंड, म्हणजे यामध्ये आपण इथे अशा राख्या आहेत की ज्या भावाला आणि वहिनीला दोघांनाही घालता येऊ शकतात. आपण ही जर राखी बघितली तर ही राखी भावासाठी आहे आणि ही जी राखी आहे
तर ही राखी वहिनीसाठी आहे, म्हणजे वहिनीच्या हातात काही कड किंवा बांगडी असेल तर त्याला आपण हे अडकवू शकतो. म्हणजे या ट्रेंडचं नाव झालं भैया भाभी राखी, म्हणजे कपल राखी एकंदरीतच. आपण जर बघितलं तर या ट्रेंडमध्ये पण यांच्याकडे बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळत आहेत. जसं आता आपण इकडे जर बघितलं तर ही मल्टी कलरची झाली. आता मल्टी कलरमध्ये पण वेगवेगळे कलर आहे त्याच्यात, आणि हे कॉपरचं आहे पूर्ण जी राखी आहे ती. त्याच्यानंतर हा पॅटर्न जर बघितला आपण तर हा एकदम डिसेंट नॉर्मल पॅटर्न आहे, एकदम सोबर असा की हातात शोभेल असा. त्यानंतर ही जी व्हरायटी आहे, म्हणजे जे इथे हे मोतीचं काम आहे किंवा जो काही याचा आर्ट आहे या राखीचा, म्हणजे भैया भाभी कपल राखीचा, तो खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे जे कोणी आता जे नवीन लग्न झाले असतील किंवा वहिनी आली असेल कोणाच्या घरात नवीन, तर त्यांच्यासाठी हा जो ट्रेंड आहे किंवा हा जो कॉम्बो आहे तो खरंच खूपच सुंदर आहे आणि आकर्षित करणारा देखील आहे. म्हणजे खरंच खूप छान असं कलेक्शन आहे इथे राख्यांचं. जसं मी आता तुम्हाला हा ट्रेंड सांगितला की भैया भाभी कपलच्या ज्या राख्या आहेत त्या, तर या राख्या पाहतानाच माझी नजर या राख्यांवरती पडली. म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे, खूप वेगळं वाटतंय हे, तर आपण त्यांनाच विचारूया की ह्या ज्या राख्या आहेत किंवा हे जे आहे तर नेमकं हे काय आहे, याला काय म्हणतात? ही आहे ना, ही लुंबा राखी आहे. ही मारुडी गुजराती जैन लोक आहेत ना, ते त्यांच्यासाठी लागते राखी. हा, त्यांनी घेऊन जातात ते राखी सगळ्या. आणि म्हणजे कसं, आता आपण तर राखी म्हणजे हातात बांधतो असं, पण या राखी नेमक्या कशा पद्धतीने बांधल्या जातात? ही आहे ना, असे बांगडीला बांधले ना खाली लोंबते. अच्छा, म्हणजे या लेडीज साठी आहे? लेडीज साठी, खास करून लेडीज साठी. हा, अच्छा, म्हणजे लुंबा, लुंबा राखी म्हणतात त्याला. आणि ह्या लेडीज साठी असतात स्पेशली, ज्या जसं आपण ह्या कपल राख्या बघितल्या तशाच पद्धतीने या देखील ज्या बांगड्या राहतात लेडीजच्या, त्या बांगड्यांना या राख्या बांधल्या जातात. आणि जर आपण या राख्या, आता ह्या ज्या लुंबा राख्या आहेत, तर याची रेंज काय लिहायचे? कारण जर याच्यावरची जे कलाकृती बघितली, जे काम बघितलं, त्याच्यामध्ये रेंज ना कमीत कमी ना 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये असे हेतून चालू आहे. ते फार 150-200 रुपये पर्यंत सिंगलची प्राइस आहे. अच्छा. हा, आणि याच्यावरचं जे काम आहे ते सुद्धा हँडमेड आहे? हा, सगळं ते हँडमेडच आहे, वरचं काम आहे ते. अच्छा. हा, म्हणजे खरोखरच खूप सुंदर आहेत या राख्या, अगदी हँडमेड आहेत, हाताने बनवलेली ही कलाकृती आहे. म्हणजे जर आपण कुठल्या सणाला, म्हणजे रक्षाबंधनच असं नाही, पण बांगड्यांना लावण्यासाठी, कड्यांना लावण्यासाठी खूपच सुंदर आणि साडीला मॅचिंग अशा, ड्रेसेसला मॅचिंग अशा या लुंबा राख्या आहेत. तर अगदीच म्हणजे ही जी राखी आहे एकदम ट्रेंडमध्ये दादा वहिनीसाठी, म्हणजे यात इविलाईचा पण ट्रेंड आहे जो आता सध्या खूप छान सुरू आहे नजरबंदीचा. आणि एक जी दादा वहिनीसाठी जी ट्रेंडमधली ही राखी आहे, तर ही राखी मला खूप आवडली आहे आणि मी ही विकत घेतली आहे. ते पण फक्त 20 रुपयाला या दोन्ही राख्यांचा जो सेट आहे तो मी घेतलेला आहे. तर खरोखरच आपल्याला आवडतील किंवा जो आपला रक्षाबंधनची जी परफेक्ट मुवमेंट आहे ते एकदम छान सुंदर अशी कॅमेऱ्यामध्ये कैद होईल अशा सुंदर राख्या इथे आपल्याला उपलब्ध आहेत किंवा पाहायला मिळालेले आहेत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला देखील राख्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही रविवार पेठेतील श्री पद्मश्री या दुकानाला नक्की भेट द्या. खूप छान व्हरायटीजच्या राख्या इथे आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.